नमस्कार, मी सुधीर धावडे. एक सोशल मीडियाच्या माझ्या पोस्टवरती वसंत मोरे व त्याच्या सहकाऱ्यांकडनं मला अतिशय खालच्या पद्धतीने शिवीगाळ देऊन, माझ्या कुटुंबियांबद्दल शिवीगाळ देऊन मला ट्रोल करण्यात आलं. हे ट्रोलिंग नसून हा एक सामाजिक दहशतवाद आहे. हा शब्द मी नाही वापरलेला, काही जाणकारांनी वापरला. सामाजिक दहशतवाद त्यांनी पसरवलेला आहे. यामध्ये काल माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये त्याचा सक्का भाचा प्रतीक कोडितकर व त्याची सहकारी, ज्यांना ते वसंत आर्मी म्हणतात किंवा वसंत वॉरियर्स म्हणतात, यांच्यावरती भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरच अटक होईल अशी अपेक्षा आहे. पण या सर्व गुन्ह्याचा मास्टर माइंड हा वसंत मोरे असून त्यालाही या गुन्ह्यामध्ये लवकरात लवकर अटक करावी अशी या ठिकाणी आमची कायद्याकडे, पोलीस कमिशनरांकडे मागणी आहे. या संदर्भातच आम्ही महिला आयोगाकडे पण पत्र दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आणि महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनीही या विषयामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावे व त्यांनीही महिलांसाठी आवाज या ठिकाणी नक्की उठवावा अशी त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करतोय. ताई, आम्ही जेव्हा, म्हणजे ते जेव्हा आमच्याकडे होते आणि ते आमच्या मीटिंगमध्ये आम्हाला सांगायचे, हे त्यांनी सांगितलेलं आहे की माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यामध्ये माझा जो विरोधक असतो मी त्याची लिंक टाकतो आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की त्याला ठोका. मग ते सगळे कार्यकर्ते डायरेक्ट त्या प्रोफाईलवर जातात आणि त्याला ठोकतात. यापूर्वी बऱ्याच जणांबरोबर त्यांनी इथे एक आमचे भाऊ आहेत, त्यांनाही त्यांनी तसंच केलेलं आहे. इतर पक्षातल्या लोकांना पण तसंच त्यांनी केलेलं आहे. हे आज नाही आहे, ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते, मी आता तो विषय परत मी सांगतो की ज्यावेळेस ते आमच्या पक्षात होते या विषयावरनं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना वारंवार समजवलेलं आहे की ह्या गोष्टी बंद करा, टाळा. या गोष्टीवरती साहेबांचा 100% आक्षेप होता, हे तुम्हालाही माहिती आहे. सोशल मीडियावरनं साहेबांनी वारंवार त्यांचे कान टोचले होते पण ते सुधरले नाहीत आणि आता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने रिॲक्ट होता येते, ज्या पद्धतीने ते आमच्या ॲक्शनच नाही आहे, ते ज्या पद्धतीने आमच्या अंगावर येता येते, आमच्या घरात घुसता येते, त्याला काय रिॲक्शन आहे? आता कायदेशीरित्या 100% आम्ही या मागणीवर आहे. पुढे आम्ही आहे महाराष्ट्र सैनिक.